जोपर्यंत तुम्ही ऊसतोड मजुरांच्या बाजूचा कायदा त्यांच्या दरवाढीचा विषय घेत नाही तोपर्यंत कोयता हातात कुठल्याही मजूर घेणार नाही। जर कुठले कारखानदार दादागिरीच्या जीवावरती सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे म्हटल्यावरती दादागिरी राज्यामध्ये चालते हा इतिहास आहे। गृहमंत्री राष्ट्रवादीचं काँग्रेसचं आहेत म्हटल्यावर कारखानदार बरेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत। तर त्या दादागिरीच्या जीवावरती जर तुम्ही या गोरगरिबांच्या अन्नात जर माती घालवणार असाल त्यांच्या कष्टाचं त्यांच्या घामाचं पैसे देणार नसाल प्रत्येक कारखान्यावरती एका ट्रॅक्टरमध्ये तुम्ही 2 टन ऊस चोरून ऊस मजुराचे 2 टनाचे मजुरीचे पैसे वाहतूकदाराचे 2 टनाचे मजुरीचे पैसे आणि मुकादमाचं 18.5% कमिशन जर तुम्ही चोरणार असाल आणि परत त्यांच्या विरोधामध्ये कारखाने चालू करत असाल तर हे महाराष्ट्रात खपवून घेतलं जाणार नाही। मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या त्या युवकांना आवाहन करतो जे युवक या ऊसतोडीशी संबंधित नाहीत मजुराशी संबंधित नाहीत त्यांचा मुकादमाशी संबंध नाही त्यांचा वाहतुकीशी संबंध नाही पण त्यांचा मानवतेशी संबंध आहे त्या महाराष्ट्रातल्या युवकांना माझं आवाहन आहे की या ऊसतोड मजुरांच्या बाजूने तुम्ही ठामपणे उभं राहा आणि महाराष्ट्रातली ही कारखानदारांची जी दादागिरी चालू आहे ती मोडीत काढण्यासाठी आणि गरीब लोकांना त्यांच्या श्रमाचा घामाचा पैसा मिळवून देण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोड मजूर वाहतूक संघटना आणि मुकादम संघटनेच्या वतीनं आणि श्रमिक ऊसतोड मजूर मुकादम वाहतूक संघटनेच्या वतीनं जो राज्यभर कोयता बंद आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाला तुम्ही सगळ्यांनी साथ द्यावी।